मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या बघायच्या. सुरुवातीला एक महत्वाची बातमी मुंबईतून आहे. अरबी समुद्रामधील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आता आक्रमक झालेले आहेत. संभाजीराजांकडून अरबी समुद्रात जाऊन पाहणी करण्यात आली आहे. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजांनी अरबी समुद्रात बोटीनं जाऊन पाहणी केलेली आहे. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलेलं नाही आणि म्हणूनच संभाजीराजे आता आक्रमक झालेत. आपल्या कार्यकर्त्यांसह ते थेट समुद्रामध्ये आत गेले बोटीच्या माध्यमातून आणि तिथे त्यांनी अद्यापही स्मारकाचं कामच सुरू झालं नाही त्याची पाहणी केली आहे. शिवस्मारकाच्या शोधात संभाजीराजेंची अरबी समुद्रात पाहणी. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शोधात संभाजीराजे यांच्याकडून बोटीनं पाहणी. संभाजीराजे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून शिवस्मारकाच्या शोधात बोटीनं पाहणी करण्यासाठी गेले. अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले. सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? संभाजीराजेंचा सवाल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं होतं, संभाजीराजेंचा आरोप. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे यांच्याकडून अरबी समुद्रात पाहणी. आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात ठेवून 1 महिन्याच्या अगोदर ते ओपनिंग करून टाकलं, जलपूजन करून टाकलं, मग स्मारक उभारायला का नाही? आता तक्रार करून चालत नाही. मग ते घाई गडबडीनी त्याचं जलपूजन करणं हे चुकीचं होतं आणि तेही तुम्ही पंतप्रधानांना बोलतोय. मुख्यमंत्र्यांचं बोलणं चुकीचं आहे, पण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलवते आणि लोकांना फसवण्याचा प्रकार आहे. लोकांच्या विश्वासावर खेळ करण्याचा प्रयत्न आहे हा. मग की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असाल करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना स्मारक सागून टाकायचं. हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो. मग म्हणा तर तुम्ही. काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या 11 कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं. भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे. संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही, खरं म्हणजे त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसलेनेही जायला पाहिजे. जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे. भावनेपोटी ते जे बोलत असतील. आता उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोन वेगळे घटक आहेत. मी आज स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आलो आहे आणि म्हणून मी निघालो आहे. आता तो माझा अधिकार आहे. ते वेगळे वेगळे आंदोलन करत असेल, मी वेगळे आंदोलन करतो. याचा अर्थ नाही की दोन वेगळे.